यूट्यूबवरील सर्व मित्रमैत्रिणींना 26 जानेवारी गणराज्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण तिरंगा फडकवून झेंडा वंदन करतो. आपला तिरंगा केशरी, पांढरा व हिरवा ह्या रंगांनी सजलेला आहे. केशरी रंग त्याग व बलिदानाचे प्रतीक, पांढरा रंग शांततेचे प्रतीक व हिरवा रंग हिरवेगार असे समृद्धीचे प्रतीक आहे. त्या अनुषंगानं आज मी 3 रंगांची रेसिपी घेऊन आले आहे. चला तर मग रेसिपी काय आहे ते बघूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब व बेल आयकन करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपी बघता येतील. आजची रेसिपी आहे मिनी इडली, तेही 3 रंगांमध्ये. इडली पीठ आजकाल सर्व ठिकाणी मिळतं, त्यामुळे मी सुद्धा ह्या वेळेस विकत आणलंय इडली पीठ. हे 3 भागात करून घेतलेलं आपण. ह्या पिठामध्ये मी गाजर किसून घातलंय आणि पांढरा रंग म्हणून मी हे जसं आहे तसंच ठेवलंय. आणि हिरव्यासाठी पालक वापरलाय मी यासाठी. आता हे मिनी इडली पात्र घेतलंय, थोडं थोडं तेल घालून घेतलंय. आता ब्रशने त्याला सगळीकडे असं छान पसरवून घेऊया आणि आता ऑरेंज कलरचं आपलं इडलीचं हे घालून घेऊ पीठ. छान 1 चमचा बसतंय त्याच्यात बरोबर. आता ह्याला छान दुसऱ्या ह्याला पण करून घेतोय आपण. आता हे पांढरं घालायचं याच्यात. हे जे पीठ आणलेलं आहे आपण त्याच्यात फक्त मीठ घातलं मी. आता तिन्ही इडली पातळ्यामध्ये 3 कलरचं इडली पीठ आपण घालून घेतलंय. हे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक रिंग ठेवली. मी नेहमी हीच कढई घेते नेहमी इडली करायला. आता हे एक एक आपण याच्यात ठेवून घेऊत. पाण्याला छान वाफा दिली आहे. अशा प्रकारे आता याच्यावर झाकण ठेवू आणि गॅस मध्यम आच राहायची. गॅसची खूप फुल पण नाही आणि सिम पण नाही. आता 10 मिनिटं आपल्याला याला होऊ द्यायचं आहे. आता 10 मिनिटं झाले बघूया. एक सुरीच्या साह्याने किंवा असं चमच्या टाकून बघू. झाली आहे आपली छान. आता छान गाळ झालंय. आता काढून घेऊ आणि सर्विंग डिश मध्ये ठेवून घेऊया. प्रकारे 3 रंगांची इडली आपण 3 प्रकारच्या चटणी सोबत सर्विंग डिश मध्ये सर्व करून घेतली आहे. ह्या इडली मध्ये 2 प्रकारच्या भाज्या आहेत, त्यामुळे लहान मुलांना ह्यातून पौष्टिक घटक मिळणार आहेत. तरी आपण आपल्या मुलांकरता ही रेसिपी घरी आवर्जून करून बघा व तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. परत अशीच रेसिपी घेऊन भेटूया. धन्यवाद.